येथे तहसीलदार यांनी अपमानास्पद वागणूक व गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा. अमळनेर येथे जिल्हा परिषदेच्या सदस्य जयश्री पाटील सारबेटा तालुका अमळनेर या गावातील शेतकऱ्यांच्या दुष्काळी पैशाच्या संदर्भात विचारणा करायला गेले असता त्यांना तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार ज्योती देवरे यांना सारबेटाच्या शेतकऱ्याच्या अनुदानासंदर्भात भ्रमणध्वनी केला असता फोन उचलला नाही, त्यामुळे मला तहसीलदार यांच्या दालनात जावे लागले, पण मला तिथे अपमानास्पद वागणूक मिळाली. माझा असा अपमान तर सामान्य नागरिकांचं काय, असे आरोप करत जयश्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. तहसीलदार ज्योती देवरे म्हणाले की माननीय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक असल्याने फोन उचलला नाही. उलट माझ्या दालनात येऊन मला लाज वाटते का तुम्हाला, हजारो फोन करून तुम्ही आमचे फोन घेत नाही, अशा पद्धतीने पान उतारा केला. तसेच पीएम किसान बैठकीत अडथळा निर्माण केला गेला. तहसीलदारांचा अधिकाऱ्यांसमोर अपमान केल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांच्यावर 353 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अजय भांबरे, अमळनेर, प्रतिनिधी. होता की गेल्या 10-12 दिवसापासून सारबेट्याचे शेतकरी होते. दुष्काळ निवारणाचा जो निधी असतो त्यासाठी 8-10 दिवसापासून शेतकरी माझ्याकडे येत होते की काही आमचे बिलं निघत नाही, आमचे चेक निघत नाही. म्हणून 10 दिवसापासून सारखं मॅडमला कॉल करत होते की मॅडम तुमच्या टेबलावर चेकबुक पडलेलं आहे, बिल पडलेलं आहे, तुम्ही सही करून द्या. पण मॅडमने एकही कॉल माझा रिसीव्ह केला. आणि इव्हन मी त्यांना काल सकाळी पण कॉल केला की मॅडम असं अशा पद्धतीचं तुमच्या टेबलावर पडलेलं आहे सांगणार होते फोनवर, त्यांनी फोन नाही उचलला. मग शेतकरी माझ्याकडे रोज येत होते, त्याच्यामुळे मी त्यांच्या दालनात गेली, परमिशन घेऊन गेली की मॅडम येऊ का. त्याच्यानंतर मी गेल्यानंतर मी बोलली की मॅडम तुम्ही फोन उचलला नाही म्हणून मी आली. त्या म्हटलं की कोण आहेत तुम्ही, मला बोलणाऱ्या तुम्ही कोण आल्यात. त्यांना म्हटलं मी झेडपी मेंबर जयश्री पाटील बोलते. त्याच्यानंतरही त्यांनी माझ्याशी इतकं आवर्च भाषेत बोलल्या. माझी मोबाईल हा माझा पर्सनल प्रॉपर्टी आहे, तो उचलायचा की नाही उचलायचा तो अधिकार माझा आहे. त्याच्यानंतर त्यांनी पर्सनल प्रॉपर्टीमध्ये माझंही शूटिंग केली की मी काय बोलते असं म्हणून. आणि माझी परमिशन नसताना त्यांनी त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये माझी शूटिंग करायचा अधिकार दिला त्यांना कोणी. अशा पद्धतीने जर का लोकप्रतिनिधींना अधिकारी वागणूक देत असतील किंवा शूटिंग करून सांगत असतील, मी तर माझा पर्सनल प्रॉब्लेम घेऊन गेलेली नव्हती, मी शेतकऱ्यांसाठी तिथे गेलेली असताना जर का मला अधिकारी अशा पद्धतीचे वागणूक देत असतील, लोकप्रतिनिधींना अशी वागणूक भेटते, सामान्य जनतेने काय करावं, त्यांचे कामं कशी होतील. इथं अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मिळून आपण लोकांचे कामं करत असतो ना, अशा पद्धतीने जर का अधिकाऱ्यांची वागणूक होत असेल आणि जर का प्रतिनिधींवर गुन्हा दाखल होत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार. आणि त्याच्या पुढे आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला जाणार आहे. त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आतही जर का तहसीलदारांवर कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसणार आहे प्रांत ऑफिसरसमोर. ही माझी भूमिका राहणार आहे. आता प्रांत साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे. प्रांतांनी सांगितलं आहे की जाऊ द्या, पण जेव्हा रात्री त्यांनी 3:30 353 माझ्यावर गुन्हा दाखल केला, कदाचित मी देणार नव्हती निवेदन, मी शांत करून घेतलं ठीक आहे असतात, मी अंडरस्टँडिंग होते. त्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मी आता कलेक्टरांकडे परत जाणार आहे, निवेदन देणार आहे, प्रांतांना निवेदन दिलं आणि याच्या पुढे उपोषणाला बसण्याचा माझा पक्का निर्धार राहणार. मध्ये आक्रमकपणे येऊन माझा पाणउतारा करून माझे मला अरेरावी करून, तसंच मी कार्यकारी दंडाधिकारी असूनही माझ्या पदाचा कुठलाही मुला इजांना बाळगता त्यांनी सरळ सरळ माझा अपमान करून शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे. त्याचप्रमाणे त्या निघून गेल्यानंतर त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. माझा अपमान केलेला असताना सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद बोलावली व त्यांचा स्वतःचा अपमान झाल्याचे खोटे आरोप माझ्यावरती केले. मी एक शब्दही त्यांचा अपमान केलेला नाही किंवा मी त्यांच्या सन्मानाला अथवा कुणाच्याही सन्मानाला कुठलाही धक्का अजिबात पोहोचवलेला नाही. असे असतानाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी केली. ही गोष्ट अतिशय त्रासदायक आहे. कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला अशा पद्धतीने बदनामीला सामोरं जावं लागणं ही गोष्ट निश्चितच त्रासदायक आहे. त्यातच मी महिला अधिकारी आहे आणि त्यामुळे माझं मनोधैर्य जे आहे ते खच्चीकरण झालेलं आहे. त्यामुळे मी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अवगत केलेले आहे आणि त्यांचे पतिदेव